नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। सर 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 एक मराठा आज पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे पहिलं बलिदान त्या समाज समितीने दिलं ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माननीय नामदार नरेंद्र पाटीलजी आणि ज्यांनी ज्यांनी असं नियोजन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सर्व माझे सर्व सहकारी व उपस्थित सर्व बंधू माझी नेहमीची भाषण सुरुवात करतानाच मी नेहमी बोलतो नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं हे स्वराज्य आता पगड जात पाडा होतं बरोबर 200 वर्षानंतर कालखंड बदलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले 1902 मध्ये पहिल्यांदा भारतात आणि जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत रूपात आणलं आणि ह्या बहुजन समाजाच्या आरक्षण मध्ये एसी एसी ओबीसीच्या बरोबर सुद्धा मराठ्यांचा समावेश होता. आज मला सांगा मराठा समाज हा मोठा बांधव आज ते अनेक 350 वर्षांपासून आहे. सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे. मग आज जाती विषमता कमी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जाती विषमता ही वाढायला लागली आहे. त्याचं मुख्य कारण आहे मराठा समाजाच्या मुख्य प्रभावाचा भाग खेळल्यामुळं आणि म्हणून एक शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंश त्या नात्याने नेहमी सांगतो मी नुसतं मराठ्यांचं नाहीये तर मी सर्व वंश 18 पगड जात 12 बळी तेजारांचा आणि बहुजन समाजाचा आहे. मग माझा मराठा समाज सुद्धा तो शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांची ताकद दिली होती त्या समाजांना. मग ह्या मराठा समाजाला आज बाहेर का फेकलं गेलं हा माझा पहिला प्रश्न सर्वांना आणि म्हणून मला वाटलं की शूर शाहूंचा वंश त्या नात्याने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आणि 2007 पासून माझा प्रवास सुरू केला आणि प्रवास सुरू केल्यानंतर खऱ्या तरी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी जे धोरण कसं असलं होतं ते स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली बहुजन समाजासाठी जे शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केलं होतं त्या वंचित मध्ये कोण वंचित राहिला तो म्हणजे मराठा समाज. हा मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार मला सांगा आपण की जो पहिला लढा झाला अण्णासाहेब पाटलांच्या पासून ठीक आहे आम्ही त्याला सलाम करतो पण 2007 पासून मी बाहेर पडल्यानंतर 2013 ते 2014 या स्थानिक कामगार भवन मध्ये माझी नरेंद्र पाटलांची भेट झाली आणि नरेंद्र पाटलांनी सगळ्यांनी ठरवलं की काय तुम्ही नेतृत्व करा तुम्ही नेतृत्व करा आम्ही सगळ्यांना भेट देतो. तर त्यांनी त्यांना हा शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाही खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या बरोबर राहील असं मी सांगितलं होतं आणि मला आनंदाने सांगायचंय की वेळ परत आलेली आहे की त्यावेळी सगळ्या मराठा समाजाला सगळे संघटना एकत्र आले आणि पहिल्यांदा काही होत तिकडून दुसऱ्यांदा तो महामोर्चा हेतू निघाला तो आझाद मैदानला गेला ह्याच या सगळ्यापासून आता यशस्वी झाला काही नारायण राणे समिती होती आणि मग आपण ESBC आपल्याला आरक्षण देण्यात आलं. सांगायचं एकच आहे मला काही खंत वाटते की आपापल्या थोड्या समन्वय एकमेकांशी भांडतात आणि समन्वय पेक्षा जे समन्वय नाही आहे पण अनेक बाहेर थोडे थांबले आहेत त्यांना मराठा समाज दुर्बळ आणायचे हे दुर्दैवाचं मला सांगा थॉट मोठे यशस्वी का झाले याच आपण चिंतन करण्याची वेळ आता आलेली या थॉट मोठे यशस्वी का झाले तिची दखल देशाने नाही तर जगाने घेतली याच आपण चिंतन करण्याची वेळ आली. मला कळतच नाही आहे समजतच नाही आहे की ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केलं एसटीच्या त्रुटी निघून एसीबीसीच्या आपल्याला ते आपल्याला सामाजिक मागास
नवे पैकी सुपर निवडणूक आपल्याला आणता येते त्या मुलांना
या मुलांना जर कोरोना झाला तर
त्याची जोग ही सरकार घेणार का? आणि मराठा समाज जो इतका दुःखात इतका भीतीत आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या जपावर मीटर लावत असताना नुसतं एक चालून देणार नाही आम्ही. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला, इथं सगळ्या मराठा समाज इथं बघत असेल, मी तुमच्या वतीने विचारतो सगळ्यांना आणि हा निरोप मला मुख्यमंत्र्यांच्या पोहोचवायचा आहे. का पोहोचवायचंय? मी इकडे याच्या बघत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं, मी म्हटलं समाजाच्या भावना क्लिअर आहेत, त्याला बोलावं लागत नाही. तुम्ही म्हटलं आम्ही येतो भेटायला म्हटलं, पण एमपीएससीच्या परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावं लागते सरकारला. ही भावना माझी नाहीये, ही भावना मराठा समाजाची आहे. परीक्षा आहे, तू व्हायला पाहिजे 11 तारखेला तुम्ही सांगा व्हायला पाहिजे. मला पण सांगा तुम्ही सरकारने बोलवलं आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलं दोन गोष्टी. एक, मराठा समाजावर आम्ही अन्याय होऊन देणार नाही. तर अन्याय होऊन द्यायचं नसत तुम्ही परीक्षा दाखवा. आणि कुठल्या कारखंडात ज्या कोरोना एवढा झपाट्याने वाढा लागलेला आहे, तुम्ही त्या 2 लाख मुलांची परीक्षा घेत आहे, त्याला काय वाईट उलट सुद्धा झालं जबाबदार कोण? इकडे म्हणतात गव्हर्नमेंटला ह्या SOPs ह्या गव्हर्नमेंटला काही कशाला पाहिजे, उद्या कशाला पास करायचं? आम्ही कशाला ते स्प्रे घ्या, फास 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 लांब बसायला. आम्ही सुद्धा समाज मी सुद्धा लो माईक स्प्रे इथं स्प्रे कशा स्प्रे का कोरोना जर अंतर ठेवा अंतर ठेवा साधू कशाला त्याची गरज आहे मग? हे काय ते शरीर करायचं आता सुद्धा कुठलं डोके घुसलंय? आता एमपीएससीचे आम्ही राज्य सेवांच्या परीक्षा लगेच घेऊ, काय करायचंय थांबा तुम्ही जास्तीत जास्त काय होईल वय मर्यादेचा विषय ना वाढवतो बरोबर वर्ष मराठा समाजाचा कोणालाही विरोध नाही. तुम्ही वाट बघा, म्हणजे इथं मराठा समाज दुखून आहे की आमदार जर सुद्धा कधी शांत बसले आम्ही जसा कोरडत पडत आमचा जसा कोरडा होतो आम्ही बोलायचं. हे मराठा समाज काही दुसरं काही धडामिंत काही नाही काय घरी मराठा समाज समोर समोर बोलतो घरी मराठा समाज होता श्रीमंत वर्गातलं माणूस समोर का होता मोठा प्रश्न नाही. म्हणून समाजासाठी सुद्धा आमदारांना लढा द्यायचा सर आला बेटा छाती पोकळी का सांगा हो मी ओबीसीला सपोर्ट करतोय सांगा हो मी दलित गरिबांना सुद्धा सपोर्ट करतो संभाजी छत्रपती धारचाली सांगतोय काय सांगतोय ओबी सांगतो मी मराठ्यांचा सपोर्ट करतो पण मी ओबीसीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट करतो मी तेवढ्याच SC ST सपोर्ट करतोय शिवाजी महाराजांना वर्ष होते मी शाहू महाराजांचे सगळ्यांना घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे. मराठा समाजावर सरकार अन्याय होईल माझी सरकारला परत एकदा विरुद्ध परत सूचना आहे जर काही थांबला नाही तो मराठा समाज निर्णय घेईल त्याच्या आपण संभाव्य गॅस सरकारला दिशत करत असेल काय करायचे सोजपणा असेल मग छत्रपतींच रक्त सुद्धा रक्त असते समजले तुम्ही आमचा घटक आहे नेता नाही तुम्ही आमचा घटक आहे तुम्ही आमचा सेवक आहे दादीशी शंभर वर्षांच्या अगोदर की मी तुमचा शेतकरी आहे मी तुमचा शिपाईगडी आहे मी तुमच्याचा एक माणूस आहे मराठा आहे पण तुम्ही सुद्धा मी तुमच्याचा घटक आहे
आम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांचं धोरण घेऊन सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो, हे सुद्धा आम्हाला आनंद आहे. लाईव्ह चालू वेगळा कॉज आहे तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही लाईव्ह आम्हाला करायला आनंद आहे. पण मी नुसतं निमित्त आहे सगळ्या मराठा समाजाला घेऊन बहुजन समाज समाज निमित्त आहे, त्यांच्या वतीने मी बोलता भाग वेगळे. पण नुसतं सुशांत सुशांत करू नका, पण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही या मराठा समाजाला एक जी 42 बलिदान दिले त्यांच्या कृती होती. आपण मराठा समाज किती बलिदान व्यर्थ जाऊ नये या दृष्टिकोनातून सगळे बघायचंय. आणि मला शेवटची भूमिका एकच सांगायची आहे की समाजाने मगाशी बोलल्याप्रमाणे आपापले एक युनिट तयार करावे. कोणी हा विषय न्याय प्रवेश असल्यामुळं आपल्या वकिलांनी काय करायला पाहिजे, आंदोलनाची भूमिका नेमकी काय करायला पाहिजे, आणि वेगवेगळी भूमिकाचे सगळे घटक असतात हे काय करायला पाहिजे, तुम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला वाटते नरेंद्र पाटलांनी हा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला एकदा आपण शेवटी कसा नाही माझा भाषण करून होतो सरकारला सूचना द्या परीक्षा झाली नाही पाहिजे त्याच्या परिणामाला तयार राहा. परीक्षा होऊ देणार नाही, सरकारने परीक्षा रद्द करा अन्यथा त्याचे परिणाम व्हायला. अशी परीक्षा रद्द करा. मी प्रमोद पटेल, कॅमेरा पर्सन श्रीहरी आचार्यसह नवी मुंबई आवाजसाठी वाशी.